पाण्याला जीवन असं नाव आहे, ते एकदम सार्थ आहे, कारण सर्व सजीवांचं जीवनच पाण्यावरच अवलंबून आहे। मानवाची पाण्याची गरज मानव जातीच्या निर्मितीपासूनची आहे। मानवी शरीरालाच फक्त नव्हे तर मानवाच्या उत्क्रांतीसाठी, भरभराटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यकच होते। कोणतीही गोष्ट करायची असल्यास पाण्याची आवश्यकता भासते। पाण्याचा सर्वाधिक महत्वाचा वापर हा पिण्यासाठी होतो। निरोगी आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध असायला हवे। शुद्ध पाणी म्हणजे रंगहीन, गंधहीन, रुचीहीन, रोगाणू आणि अन्य विषकात द्रव्यांचा अभाव असलेले, जीवनावश्यक घटकांच्या बाबतीत परिपूर्ण असणारे पारदर्शक पाणी होय। मात्र या पाण्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष करून अस्वच्छ कोण करीत असेल तर फक्त मानव। जिकडे तिकडे नदी पात्रात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे। सर्वजण नदी अस्वच्छ करण्यासाठी पुढे येतात, मात्र स्वच्छतेकडे कोणी लक्ष देत नाही। याचाच विचार करून एक ध्येयवादी 75 वर्षीय जलदूत वैजनाथ काका घोंगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून मान नदीसह इतर नद्या स्वच्छ करीत आहेत। सुरुवातीपासूनच मुंबईच्या श्री बृहद भारत सामाजिक संस्थेनं यांच्या कामात सिंहाचा वाटा उचलला होता। तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी व नाम फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले। सीबीएस न्यूज मराठीचे मुख्य संपादक चांदभैया शेख यांनी या जलदूत वैजनाथ काका घोंगडे यांची थेट भेट घेत त्यांच्यासोबत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे। तर चला जाऊयात आमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये थेट भेट। नमस्कार, सीबीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक वैजनाथ काका घोंगडे। यांनी गेल्या अनेक वर्षापासून नदी स्वच्छताची मोहीम हाती घेतलेली आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। काका नमस्कार। नमस्कार। जे नदी स्वच्छताचं तुमची जी मोहीम चालू आहे, नेमकी काय सिस्टीम काय आहे? आमची मानगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था, ही संस्था नदीवरती गेले 10 वर्षापासून काम करते। 10 वर्षापूर्वी म्हणजे 2010 साली मान नदीचा 165 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला नदीपात्रातून। तसेच तालुक्यात वाहणारी कोरडा आणि अप्रोका याही दोन्ही नद्यांचा पायी प्रवास आम्ही करून नद्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेतलं, त्याच्याबद्दलचा अहवाल आम्ही एक तयार केला। तर नद्यांची जी अवस्था आहे ती अत्यंत दुरावस्था झालेली आहे लक्षात आल्यानंतर नदीच्या स्वच्छतेविषयी काय करता येईल ह्याच्यावरती आम्ही 1-2 वर्षे अनेक लोकांशी चर्चा केल्या, त्याच्यात अभ्यास असणाऱ्या माणसाबरोबर म्हणजे विचारविनिमय केला आणि 2016 पासून मान नदी पात्राच्या स्वच्छतेला सुरुवात केली। मान नदीवरती आमच्या आपल्या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये 53 किलोमीटरचं मान नदी पात्र आहे आणि त्याच्यावरती 18 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत। तर 16 साली आम्ही काम सुरू केलं, तेव्हा सांगोल तालुक्यातल्या वाडेगावच्या मान नदीपासून सुरुवात केली, तिथल्या बंधाऱ्यापासून। तर या बंधाऱ्यामध्ये अतिशय घाण होती, त्याच्यामध्ये गाळ बराच साचलेला होता। आता 228 कोटी लिटरचा बंधारा होता, परंतु त्याच्यामध्ये 50%सुद्धा पाणी साठत नव्हतं गाळामुळं पाण्यामुळं। तर 16-17 साली वाडेगावच्या बंधाऱ्यातला 5,20,000 घनमीटर गाळ काढला, त्याच्यामुळे 52 कोटी लिटरनं पाणी साठ्यात वाढ झाली। आणि मग हळूहळू असं वरती कडलास, वाटंबरे, चिनके, अनकढाळ असं बलवडीपर्यंत सांगोल तालुक्याच्या सीमेपर्यंत आम्ही मान नदी स्वच्छ केली। आणि आता पुढं तालुक्यात थोडंसं राहिलं आहे ते करणार आहे, पण गेल्या वर्षी म्हणजे 21 सालामध्ये आटपाडी तालुक्यात ही मान नदी आहे। आणि मग ह्याचा काय विचार झाला की तिथेही संपूर्ण नदीपात्र संपुष्टात आलेलं होतं, तर मग राजेवाडीतनं पडणारं पाणी डायरेक्ट सांगोल तालुक्याच्या शेवटच्या सीमेपर्यंत यावं या उद्देशानं 21 सालामध्ये आटपाडी तालुक्यातली 27 किलोमीटर मान नदीपात्र आणि 6 बंधारे स्वच्छ केले। आणि चालू वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे हे सगळे बंधारे स्वच्छ पाण्यानं भरलेत आणि राजेवाडी तलावातही पाणी यावेळी आल्यामुळं आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झालं आणि सगळे शेतकरी आनंदित आहे आणि झालेल्या कामाबद्दल आम्हालाही समाधान वाटतं। याच्यापुढं एक डोक्यात कल्पना आहे, आमच्या तालुक्यामध्ये कोरडा नदीसुद्धा 56 किलोमीटरची कोरडा नदी आहे आणि त्या नदीचंही पात्र आमच्या तालुक्यामध्ये 35 किलोमीटर आहे, तर त्याही नदीचं काम चालू वर्षामध्ये करायचं डोक्यात आहे।
बर कसं म्हणजे आणि मान नदीचंही उर्वरित काम म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मान नदीची 75 किलोमीटर स्वच्छता करून पूर्णत्वाला न्यायचं एक संकल्पना आमची आहे. आणि आता सध्या तिथं पाणी असल्यामुळं कोरडा नदीचं थोडं बहुत जर पाणी केलं तर भविष्यात आपले ह्याचं म्हैसाळचं पाणी जर आलं तर तेही पाणी सुलभ रीतीनं यावं याकरता कोरडा नदीची स्वच्छता करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्या दृष्टीनं चालू वर्षात प्रयत्न चालू आहेत आमचे. आता आम्ही समस्या बघतोय समाजामध्ये वेगवेगळे काम करणार बघतोय, मग तुमचं हे काम खूप वेगळ्या प्रकारे आहे, ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी काय, नेमकं कारण काय याचं? मी शासनाची 95 साली व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि सरकार मला पेन्शन देत आहे, ह्याचा अर्थ सरकार मला अजूनही त्यांच्या परिवारातलं समजतंय. आणि महिन्याला आमच्या कुटुंबाला पुरेल एवढी सरकार पेन्शन देते आणि अजूनही माझी प्रकृती चांगली आहे. तर सरकारच्या आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीनं जर काय वेगळे काम करता आलं, 16 साली पाण्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रावर काम चालू होतं आणि त्याच वेळा कल्पना अशी सुचली की बा काहीतरी करण्यापेक्षा जे नैसर्गिक स्रोत आहेत नद्यांची, त्या नद्या पुनरुज्जीवित झाल्या पाहिजेत. या